मी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात राहत होतो। या ठिकाणी एका गजबजलेल्या कॉलनीत माझ्या वडिलांचा मोठा बंगला आहे। ते अकोला जिल्ह्यात पोस्टात होते। गेल्या काही वर्षांपासून ते आजारी पडू लागले आणि सेवानिवृत्ती होण्याआधीच ते आम्हाला या जगातून सोडून निघून गेले। माझे शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण झाल्याने मी माझ्या वडिलांच्या जागेवर रुजू झालो। मी पोस्टात चांगल्या उंच हुद्द्यावर होतो। मला आता पोस्टात नोकरी लागली। आता मला पोस्टात लागून 2 वर्षे झाली होती। मी अजून एक घर घेऊन त्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत राहत होतो। मी वडिलांच्या बंगल्यात कधीकधी जात असायचो। आज मी माझ्या ड्रायव्हरला घरात बोलवले, त्याला सांगितले, अरे विनोद, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून भरपूर चोऱ्या होत आहे, तू असे कर, काही लोकांना घेऊन आपल्या कॉलनीत एका चौकीदाराची व्यवस्था कर, जो रात्रभर जागून आपल्या कॉलनीत फिरत राहील, जेणेकरून चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल। त्याने लगेच घराबाहेर पडून आपले काम चालू केले। काही दिवसांनी आमच्या कॉलनीत रात्री शिट्टीचा आवाज येऊ लागला। तो चौकीदार त्याच्या कामाला लागला। दुसऱ्या दिवशी सकाळीच मला भेटायला कॉलनीतील बरेच लोक माझ्या घरी आले। माझ्या ह्या कामाबद्दल त्यांनी माझे आभार मानले। रोज रात्री तो चौकीदार यायचा आणि रात्रभर फिरत असायचा। कॉलनीतील रहिवाशी त्याच्या कामाने खुश होते, त्यामुळे चोरीचे प्रमाण भरपूर कमी प्रमाणात झाले होते। मला मनातच माझ्या ह्या कामाचे समाधान वाटले। एके दिवशी रात्री मी जरा उशिराच घरी आलो। माझ्यासोबत माझी पत्नी शैलेजा आणि आई होती। माझ्या एका जवळच्या नातेवाईकाच्या घरी लग्न होते। आम्ही लग्न लावून रात्री 12 वाजता घरी येत होतो। आज गाडी मी स्वतः चालवत होतो, कारण माझ्या ड्रायव्हरला मी त्याच्या घरी पाठवले होते। कारण या कार्याला किती वेळ लागेल काही सांगता येत नव्हते, म्हणून आधीच मी त्याला त्याच्या घरी सोडून आम्ही लग्नाला आलो होतो। आता मी माझ्या कॉलनीत आलो तर मला लांबूनच काही लोकांची जोरात हालचाल दिसली। मी त्यांच्याकडे माझी गाडी नेली आणि गाडीच्या लाईटाचा प्रकाश त्यांच्यावर पडताच ते त्यांची जोरात होणारी हालचाल थांबू लागली। काही 3 माणसे तोंडावर रुमाल लावून एका माणसाला पकडून मारत होते। मी त्यांच्याकडे अजून जवळ गेलो तर त्यांनी त्याला खाली पाडले आणि त्या जागेवरून त्याला सरकवला आणि तिथून पळ घेतला। मी ओळखले की तो जो मार खात होता तो आमच्या कॉलनीचा चौकीदार होता आणि ते जे पळून गेले होते ते चोरटे होते। मी लगेच गाडीच्या खाली उतरलो, त्याच्याकडे जाऊन त्याला उचलले आणि मागच्या सीटचा दरवाजा उघडला। मागे माझी पत्नी आणि आई बसली होती। पत्नीला मी पुढे यायला सांगितले पण ती मला म्हणाली, अहो एक काम करा आई आणि मी आम्ही घरी जातो, तुम्ही यांना घेऊन दवाखान्यात जा, आपले घर काय हे समोरच आहे, आम्ही जातो चालत आणि कळवा आम्हाला काय झाले ते। मी त्यांना हो म्हणालो आणि मी त्या चौकीदाराला घेऊन सरकारी दवाखान्यात गेलो। त्या दोघी घरी निघून गेल्या। तो थोडा बेशुद्ध अवस्थेत होता। या चौकीदाराला भरपूर मारहाण झाली होती, त्याच्या तोंडातून भरपूर रक्त बाहेर येत होते। मी आत दवाखान्यात जाताच काही माणसे मला ओळखत असावे, मला आधी नमस्कार करून त्यांनी त्याला आत दवाखान्यात नेले। त्यांना वाटले असावे की हा माझा कोणीतरी नातेवाईक असावा, म्हणून लगबगीने ते त्याला उपचार करायला लागले। त्यांची धावपळ चालू होती। मी घड्याळात पाहिले, रात्रीचा 1 वाजत आला होता। त्याचा चेहरा खूप सुजला होता। मी काही वेळ त्या ठिकाणी थांबलो। त्यातच त्या ठिकाणी काम करणाऱ्यापैकी एका मुलाने मला सांगितले, साहेब तुम्ही घरी जा, आम्ही पाहतो त्यांच्याकडे, काही लागले तर कळवू तुम्हाला। ठीक आहे, बघा नीट, आणि काही अडचण आली तर मला लगेच फोन करा, असे म्हणून मी बाहेर पडलो। सकाळी मी माझ्या ड्रायव्हरला लवकर बोलवले, त्याला कालचा झालेला सगळा प्रकार सांगितला आणि मला पोस्टात सोडल्यावर त्या दवाखान्यात जा असेही त्याला सांगितले। आता सकाळचे 9 वाजत आले होते। मी तयार होऊन पोस्ट ऑफिसात जायला निघालो। 10 वाजेपर्यंत मी कार्यालयामध्ये आलो। मी त्याला पुन्हा आठवण करून दिली की हॉस्पिटलला जाऊन पाहू नये काय झाले ते, आणि मी माझ्या कामाला लागलो। विनोद जवळजवळ 12 वाजेपर्यंत आला। आल्या आल्या तो मला म्हणाला की काल रात्रीच त्याला घरी नेण्यात आले, त्यावेळी दवाखान्यात कोणीच नव्हते, डॉक्टरांनी त्यांचे आधार कार्ड बघून त्यांना परवानगी दिली। बरं जाऊ दे, संध्याकाळी त्याच्या घरी जाऊ नये, नेमका कसा आहे तो ते बघू नये, मी माझ्या ड्रायव्हरला सांगितले। आणि हो एक काम कर, दुसरा कोणी चौकीदार असेल तर तपास कर, कारण काल खूप भयानक प्रकार घडला आहे। हो साहेब पाहतो मी काही। संध्याकाळी मला घरी सोडल्यावर विनोद
त्याची मोटरसायकल घेऊन त्याच्या घरी गेला। जाताना आम्ही त्याला चौकीदार बघायची आठवण करून दिली आणि आजच कोणीतरी दुसरा चौकीदार पाहण्यासाठी सांगितले। मी जेवण करून थोडा माझ्या बाहेरच्या गॅलरीत आलो। गॅलरी थोडी एका बाजूला होती। मी त्या ठिकाणी शतपावली करू लागलो। अचानक मला लांबून एक शिट्टीचा आवाज आला। मला समजायला वेळ लागला नाही की विनोदने नवीन चौकीदार पाठवला असावा। काही वेळ गेला असेल। समोरच्याच पुढील बोळ्यातून एक चौकीदार मला पुन्हा येताना दिसला। मी आता निश्चित होतो। मी आत घरात गेलो आणि झोपी गेलो। मध्यरात्र झाली असेल। मला पुन्हा शिट्टीचा आवाज आला। मी डोळे उघडून पुन्हा लावले। सकाळी मला विनोद घ्यायला आला। मी त्याला आल्या आल्या विचारले, विनोद कशी तब्येत आहे त्या चौकीदाराची? साहेब, मी काल रात्री त्याच्या घरी गेलो तर त्याच्या घराला कुलूप होते। बहुधा तो त्याच्या गावाला निघून गेला असावा। बरं ठीक आहे, मी आता त्याच्यासोबत त्या नवीन आलेल्या चौकीदाराविषयी बोलणारच। तर माझ्या पत्नीने मला आवाज दिला, अहो त्या सरपोतदार साहेबांचा फोन आला आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हणत आहे। मी आतमध्ये गेलो। आत जाताना आम्ही विनोदला गाडी तयार ठेवण्याचा हाताने इशारा केला। 5 मिनिट उलटून गेले। मी बाहेर आलो आणि माझ्या गाडीत येऊन बसलो। मला आता कालचा विसर पडला होता। आम्ही आमच्या ऑफिसात गेलो। त्या सरपोतदार साहेबांनी मला त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले। मी दुसऱ्या दिवशी दुपारी जाणार होतो। यावेळी मी एकटा गेलो। त्या ठिकाणी मी गेलो तेव्हा साखरपुड्याच्या कार्याची काहीच तयारी दिसत नव्हती। काही वेळाने पाहुण्यांची गर्दी वाढत असताना दिसत होती। आता संध्याकाळचे 6 वाजत आले होते। हळूहळू पाहुणे जमायला लागले। मला ओळखणारे काही क्वचितच माणसे त्या ठिकाणी होते। मी कोणालाही माझी ओळख सहसा दाखवत नव्हतो। साखरपुडा झाला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजत आले होते। भरपूर वेळ झाला होता। मला जेवायला सांगितले होते। मी जेवण झाल्यावर घरी जायला निघालो। सरपोतदार यांचा निरोप घेऊन मी माझी गाडी घेऊन घरी यायला निघालो। मी माझ्या कॉलनीत आलो तेव्हा रात्रीचे 9:30 वाजत आले होते। मी माझ्या घराकडे आलो। मला पुन्हा समोर काही हालचाल जाणवली। मी तिकडे गाडी नेऊ लागलो। मला लांबूनच मागचा तो प्रसंग दिसला। समोर काही लोक एका व्यक्तीला मारत आहे। मी तिकडे गेलो तर मला काहीच दिसले नाही। हा भास होता का सत्य हे मला उमगले नाही। मी तिकडे निरखून पाहू लागलो। एकसारखा मी त्या ठिकाणी पाहत होतो। बहुधा मला भास झाला असेल। त्यातच अचानक मला एका लांबूनच येणाऱ्या शिट्टीचा आवाज आला। त्या आवाजाने मी दचकलो। तो शिट्टी वाजवणारा आधीचा चौकीदार होता। तो माझ्याकडे आला। मला त्याने नमस्कार केला आणि मला म्हणाला, धन्यवाद साहेब, तुम्ही मला त्या दिवशी मदत केली, नाहीतर माझे काहीच खरे नव्हते। अरे बाबा, माझे कामच आहे ते। आता कशी आहे तब्येत तुझी? बरी आहे आता, चला भेटू आपण नंतर, असे बोलून तो शिट्टी वाजवत पुढे चालता झाला। मी घरी आलो तेव्हा माझी पत्नी झोपलेली होती। मी सावकाश खोलीत आलो आणि माझ्या बिछाण्यात येऊन पडलो। मला झोप केव्हा लागली हे समजलेच नाही। अचानक मला पुन्हा शिट्टीच्या आवाजाने जाग आली। तेव्हा रात्रीचे 3 वाजत होते। हा आवाज अतिशय कर्कश होता। मी माझ्या पत्नीकडे पाहिले तर ती गाढ झोपेत होती। तिला हा आवाज कसा आला नाही मला काही कळाले नाही। 4 ते 5 दिवस असेच होत होते। रात्री 3 वाजताच एक कर्कश आवाज पुन्हा पुन्हा येत होता। मी एका दिवशी विनोदला हे सगळे सांगितले। अरे विनोद, त्या चौकीदारला मला भेटायला सांग। रात्री गाढ झोपेत असताना शिट्टीच्या आवाजाने जाग येते आणि नंतर झोपही लागत नाही। बरं साहेब, मी विसरूनच गेलो होतो या गोष्टीला। लवकरच जातो त्याला भेटायला। आम्ही ऑफिसला गेलो। काही वेळाने विनोद मला सोडून बाहेर गेला। दुपारी मला भेटायला विनोद पुन्हा आला तेव्हा तो मला थोडा गोंधळलेला दिसला आणि घाबरलेला वाटत होता। साहेब, मी त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते। आजूबाजूला तपास केला तर असे समजले की साहेब तो चौकीदार। तो बोलता बोलता एकदम थांबला। काय रे, काय झाले असा एकदम बोलता बोलता कसा थांबला? साहेब, तो जो चौकीदार होता तो त्याच रात्री जास्त मार लागल्याने या जगातून निघून गेला। त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या भावाने त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला गावाला नेले। काय? मी जवळजवळ ओरडलोच। माझा एकदम थरकाप उडाला। मला काहीच समजत नव्हते। हे काय चालू आहे? मी विनोदला लगेच म्हणालो, अरे पण विनोद, त्या रात्री तर ते मला दिसले। त्यावर तो मला थोडा नाराज होऊन म्हणाला, नाही साहेब, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल।
मी त्या दिवशी ऑफिसवरून घरी आलो. रात्री झोप लागली, पण एक गोष्ट त्या रात्री घडली की त्याच रात्रीपासून तो शिट्टीचा आवाज कायमचा बंद झाला होता. तो कसा बंद झाला हे अजूनही माझ्यासाठी एक गूढच आहे. आणि आता दुसरा चौकीदार आमच्या कॉलनीत पहारा करत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील, कथा असतील, तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीलाही पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता.